हॅलो एवरीवन, मी राकेश आणि आपण पाहत आहात कोकेट टॉक। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे संयम। तर संयम कसा राखला पाहिजे, तर संयम न बाळगल्याने काय परिणाम होतात किंवा कुठल्या समस्यांना सामोरे जायला लागतं किंवा संयम पाळल्यानंतर काय फायदे होतात हे आज आपण पाहूया। लाईट गेली, मोबाईलचं नेटवर्क गेलं किंवा एखादी गाडी बंद पडली, ATM खराब झालं, तर आपण किती वेळ वाट पाहू शकतो? तर मुळीच नाही। कारण मित्रांनो, आपणाला फास्ट फूड, फास्ट लाईफ, धावपळीचं जीवन, फास्ट धावणारी ट्रेन, डायरेक्ट कुठेही न थांबता विमानाने केलेला प्रवास, आजकाल बऱ्याचशा कंपनीमध्ये माणसांपेक्षा जास्त रोबोट हे काम करतात। त्याचप्रमाणे आपण जिथे पण जातो किंवा आपण जेव्हा आपण एखादा कम्प्युटर घ्यायला जातो तेव्हा मात्र आपण पहिला दुकानदाराला विचारतो की हे जे कम्प्युटर आहे ते किती रॅमचं आहे, 4 GB आहे की 6 GB आहे। तर आपल्याला या दैनंदिन जीवनामध्ये पण या सर्व गोष्टीमुळे आपल्याला फास्ट लाईफची सवय लागली आहे, त्यामुळे आपल्यामध्ये संयम हा विषय बाजूला राहिला आहे आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला अनेक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं। तर मित्रांनो, आपल्याला फास्ट लाईफची सवय का झाली, तर याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इंटरनेटचा स्पीड। मित्रांनो, आपल्याला आठवतं जेव्हा इंटरनेटचा स्पीड हा 2G होता तेव्हा गुगलवर जर आपण एखादा सर्च केलं तर ते पेज ओपन व्हायला 10 ते 15 मिनिटं लागायचे आणि आपल्याला काहीच वाटत नव्हतं। परंतु हा स्पीड जेव्हा आपल्याला 4G आला तेव्हा मात्र आपले पेशन्स संपले। आता पुढे जाऊन 5G पण येईल आणि या सर्व कारणामुळे आपल्याला फास्ट लाईफची सवय जडली आहे। माणसाच्या सायकोलॉजिकल रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की माणसाचा संयम हा फक्त 3 सेकंदावर येऊन पोहोचला। जेव्हा आपला एखादा व्हिडिओ आपण युट्यूबवर बघतो किंवा एखाद्या सोशल मीडियावर बघतो, जर तो व्हिडिओ 3 सेकंदाच्या आतमध्ये जर आपल्याला अट्रॅक्ट करत नसेल किंवा तो आपल्याला आकर्षित करत नसेल तर आपण लगेच स्क्रॉलिंग करतो पुढचा व्हिडिओ। आणि या सर्व कारणामुळे आपण जिथे पण जातो तिथे आपण एका कामामध्ये फोकस करू शकत नाही। आपण ऑफिसमध्ये बघतो, आपण घरामध्ये बघतो, एक काम झाल्यानंतर आपण बोर होऊन जातो। का? आता आपल्याला नेहमी फास्ट लाईफची सवय लागली। चेंज, जसे आपण स्क्रीन मोबाईलवर चेंज करतो तसं आपल्याला कामामध्ये पण एका कामामध्ये आपण फोकस न करता आपल्याला दुसऱ्या कामाकडे आपण आकर्षित होतो। या सर्व कारणांचा आढावा घेता याच्यातून उपाय काय, फास्ट लाईफमध्ये जगत असताना आपण कसा संयम ठेवला पाहिजे याची काही उदाहरणं आपण आता पाहूया। तर एक, श्रीकृष्णांचा जन्म हा त्यावेळी भेडसावणाऱ्या समस्या म्हणजेच कंसाचा वध करण्यासाठी झाला होता। परंतु जन्म होताच श्रीकृष्ण हे मथुरेला निघून जातात आणि तब्बल 11 वर्षानंतर परत येऊन ती समस्या सोडवतात। तर अशा प्रकारे आपण या उदाहरणावरून पाहतो की संयम ठेवणे हे खूप महत्वाचं आहे। कधी कधी लोक आपल्याला म्हणतात वेळ निघून गेली आता तुझं काहीच नाही होणार, परंतु कधी कधी चांगली गोष्ट होण्यासाठी वेळ जाऊन द्यावा लागतो। आपल्या जीवनामध्ये अशा अनेक समस्या भेडसावतात ज्या आपल्याला असह्य करून सोडतात। तर अशा वेळेस आपण श्री रामचंद्रांच्या चरित्राचं स्मरण करणे खूप आवश्यक आहे। की रामायणामध्ये आपण पाहतो की श्री रामचंद्र हे आपल्याला संयम कसा बाळगायचा हे आपल्याला शिकवतात। तर प्रसंग असा आहे की श्री रामचंद्रांना सीतामायाचा विरह झाला होता आणि सीतामायाला पुन्हा प्राप्त करण्यासाठी श्री रामचंद्रांची उत्कंठा ही वाढली होती आणि अशा वेळेस चातुर्मास हा सुरू झाला होता। आणि वैदिक संस्कृतीनुसार असं सांगितलं जातं की चातुर्मास हा श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या 4 महिन्यांमध्ये असतो आणि या चातुर्मासाच्या वेळेस ऋषी, साधू, योगी, भगवंताचे भक्त हे एका जागी स्थित राहून ध्यानधारणा करत असतात आणि स्वयं श्री रामचंद्र किंवा स्वयं भगवंत हे देखील या नियमांच्या अधीन असतात। तर अशा वेळेस या चातुर्मासाच्या वेळेमध्ये स्वतः श्री रामचंद्र हंपी येथे माल्यवंत पर्वत त्याच्यावर स्थित राहून चातुर्मास संपण्याची वाट बघत होते। तर चातुर्मास हा कधी संपतो, तर कार्तिक महिन्यात, आणि कार्तिक महिना कधी संपतो, तर वर्षा ऋतू संपल्यानंतर। आणि जसा वर्षा ऋतू संपतो लगेच श्रीरामचंद्र लंकेला जातात आणि रावणाशी युद्ध करून सीतामायेला पुन्हा प्राप्त करतात। तर अशा प्रकारे आपण रामचंद्रांच्या जीवनातून आपण शिकू शकतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे संयम राखला पाहिजे ज्याच्यातून आपण मोठ्यातल्या मोठ्या समस्यातून आपण बाहेर पडू शकतो। तर हा संयम आपण कसा राखू किंवा हा संयम कसा राखला जाईल, तर एक म्हणजे प्रॅक्टिकल, आपण आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल असावं। भावनिक दृष्ट्या एखादं काम
सुरू करू नये. जर आपण भावनिकतेच्या आधारे गेलो तर आपण नक्कीच आपण आपले पेशन्स किंवा संयम हा गमावून बसू. दुसरं, एका वेळेस एकच काम करणे. जर आपण अभ्यास करत असू तर मोबाईल साईडला, आणि जर मोबाईल खेळत असू तर अभ्यास साईडला. तर एका वेळेस एकच काम. जर एका वेळेस एक काम केलं नाही तर आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपला संयम गमावून बसतो. आणि तिसरं म्हणजे मेडिटेशन. दिवसातून काही काळ म्हणजे 10 ते 15 मिनिटं आपण स्वतःसाठी देऊन एक मेडिटेशन केलं पाहिजे, ज्याच्याने आपली बुद्धी ही एका जागी स्थिर होते आणि त्याच्यातून आपण संयम राखण्यासाठी शिकतो. तर अशा प्रकारे आपण बघतो की बुद्धिमान व्यक्ती हा सर्व समस्यांवर किंवा सर्व समस्यांचं समाधान करायला जात नाही, तर काही समस्या सोडवल्या पाहिजेत, तर काही समस्या या सहन केल्या पाहिजेत. तर याचा तुम्ही मी विचार करत असतो. तर आशा करतो की या व्हिडिओतून तुम्हाला संयम कसा राखला पाहिजे किंवा संयम केल्याचे काय फायदे असतात याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांना पण शेअर करा. आणि कोकॅटो टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.